7 जुलै 2023ला विधानसभा अध्यक्षाच्या मार्फत काही नोटिसा निघाल्यात त्या आज मला प्राप्त झालेली आहे। ही नोटीस माझ्यासमोर आहे। या नोटिसीमध्ये काही गोष्टीचा उल्लेख त्यांनी आवर्जून केलेला आहे। पहिले जी काही नोटीस आम्हाला दिली होती ती 27 जून 2022 रोजी, आणि ही नोटीस दिल्यानंतर काही लोक म्हणजे जे काही विरोधी गटाचे असतील, उद्धव ठाकरे गटाचे असतील, ते सर्वोच्च न्यायालयात गेलेत, आणि या नोटिसीमध्ये असा त्यांनी उल्लेख केलेला अध्यक्ष महोदयांनी की सर्वोच्च न्यायालयामध्ये ते गेले असल्यामुळे आम्हाला ही कारवाई स्थगित ठेवावी लागली होती, आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दाखल करण्यात आलेल्या रिट याचिका दिवानी क्रमांक 493/2022 रिट याचिका दिवानी क्रमांक असे 100 सगळे नंबर दिलेत मध्ये दिनांक 11 मे 2023 रोजी अंतिम न्याय निर्णयामध्ये न्यायालयाने प्रस्तुत प्रकरणी भारतीय राज्यघटनेच्या 10व्या अनुसूची अंतर्गत माननीय अध्यक्ष विधानसभा यांनी निर्णय घेण्याबाबत अभिप्राय नोंदवलेले आहेत, आणि त्यानुसारच त्यांनी उपरोक्त पार्श्वभूमीवर आपणास कळून येते की आपण प्रस्तुत निर्हरता अर्जावर आपले लेखी अभिप्राय योग्य त्या कागदपत्रासह हे पत्र प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 7 दिवसाच्या आत माननीय अध्यक्षांना सादर करावे। आपण उपरोक्त प्रमाणे आपले लेखी अभिप्राय उक्त मुदतीत सादर न केल्यास आपणास या अर्जाबाबत काही म्हणायचे नाही असे समजून सदर अर्जावर निर्णय घेण्यात येईल। ही नोटीस आम्हाला प्राप्त झालेली आहे। शुक्रवारी जी नोटीस त्यांनी काढली त्या सोमवार आज सोमवार आम्हाला प्राप्त झालेली आहे। निश्चित यावर कायदेशीर बाजू जी आमची आहे ती आमचे वकील असतील किंवा आमच्या पक्षाचे वकील असतील या सर्व लोकांच्या मार्फत नोटीसचं उत्तर द्यायला काही कालावधी लागणार आहे, म्हणून पहिल्यांदा आम्ही या जे 7 दिवसाची मुदत दिली या मुदतीला थोडीशी मुदत वाढ मागणार आहोत, त्यांना विनंती करणार आहोत की आम्हाला यामध्ये थोडीशी मुदत वाढ द्यावी, आणि ही दिल्यानंतर निश्चितच अध्यक्ष मला वाटतं आमच्या अर्जाचा आमच्या विनंतीचा ते मान ठेवून आम्हाला मुदतवाढ देतील, आणि येणाऱ्या तारखेच्या आत आम्ही निश्चित या सर्व बाबीचे कायदेशीर बाबीची आम्ही त्यांना उत्तर सुद्धा देऊ। हे आपण मार्फत मी आपल्याला नमूद करतोय, परंतु ही नोटीस दिले म्हणून काही घडलं, काही लोकांना असं वाटतंय की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलोय म्हणून आता ह्या सगळ्या काही प्रक्रिया सुरू झाल्यात, तशी कोणतीही प्रक्रिया त्यांच्या सुप्रीम कोर्टात जाण्यामुळे झालेली नाही, हे या नोटीसीमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे। आता उद्धव ठाकरे आहेत ते काही बोलू शकतात, त्यांना तो बोलायचा अधिकार लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेच्यानुसार आहे, म्हणून ते निवडणूक आयोगाचं नाव बदलू शकतात, भारतीय घटनाही बदलू शकतात, राज्य घटनाही बदलू शकतात, आणखी काय पंतप्रधान पद असतील हे असतील त्यांचे नाव बदलू शकतात, ते अधिकार त्यांना जर असेल लोकशाही दिले असेल तर त्याचा ते वापर करतात, त्यात काय गैर आहे। हे 25 वर्षानंतर कळालं का? 25 वर्ष ज्यांच्याबरोबर आपण राहिलो, ज्यांच्याबरोबर आपण युतीमध्ये राहिलो, सत्ता भोगली, एकमेकाच्या बरोबर जेवणावळी केल्यात, एकमेकाला नमस्कार केलेत, एकाच व्यासपीठावर राहिले, आणि 25 वर्षानंतर अशा खालच्या पातळीची टीका करणं मला वाटतं योग्य नाही। घरात बसत होते हाच तर सगळ्यात मोठा त्रास होता। जर ते घरात बसले नसते तर हे आमदार नाराज झाले नसते, आमदार नाराज झाले नसते तर त्यांनी उठाव केला नसता, उठाव केला नसता तर पक्षाचे असे वाट लागली नसती, म्हणून घरात बसणं सुद्धा किती घातक आहे। मग एकीकडे आपणच म्हणतो 83 वर्षाचे शरद पवार दुसऱ्या दिवशी सभेला गेले, जर ते तसं करू शकतात तर आपण घरात 2.5 वर्ष बसून काय करत होता हा प्रश्न सुद्धा सर्वसामान्य जनता आपल्याला विचारते। या प्रश्नाचं उत्तर आता देऊन मला वाटतं तो जास्त काळ त्याचा लागणार नाही। आज माननीय मुख्यमंत्र्यांनी
आम्हा सर्व जे काही वरिष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा गेल्या 2 दिवसापूर्वी केलेली आहे। मला आज संध्याकाळपर्यंतचा निर्णय मला अपेक्षित आहे। 1-2 दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं वाटतं। आज जर खरंच उत्तर पाहिजे असेल तर आपण सीएम साहेबांना विचारू शकता। काय नाही हो, तुम्ही एक कोणतरी वावड्या उठवतं। कसली नोटीस आणि कसल्यामुळे? कोणी म्हणतं केंद्राचा विस्तार होणार आहे म्हणून राज्याचा विस्तार राहिलाय, कोणी म्हणते नोटीस गेली म्हणून हे राहिलेलं आहे, असं काही नाही। या सर्व बाजू आता क्लिअर होईल। येणारं विधानसभेचं अधिवेशन आहे, या अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी जे आता आमच्या बरोबर आले त्यांना पोर्टफोलिओ देणं गरजेचं आहे। सर्व मंत्र्याला त्यांचे कर्जे असलेली खाती कोणती हे विधानसभेमध्ये उत्तर देताना त्यांना अडचण होऊ नये म्हणून या सर्व 1-2 दिवसांमध्ये या बाबी क्लिअर होतील। या सगळं तुमच्या मीडियावरच येतात बातम्या। कोणी सांगितलं तुम्हाला? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, अजितदादांनी सांगितलं, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं। हे तुम्ही लोक खाते वाटप करून टाकता ना आम्हाला अडचणीत आणतात, म्हणून असं काही कृपया करू नका। कुणालाही मंत्री बनवून टाकतात, कुणालाही खाते वाटप करून टाकतात, असा कोणताही प्रकार नाहीये। ते तिन्ही नेते समजदार आहेत, एका ठिकाणी बसलेले आहेत आणि बसून ते एक योग्य तो निर्णय घेतील। मग कोणतं खातं कुणाकडे जाईल ते गेल्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा करू। अशी कोणती माहिती आता आमच्याकडे तरी नाही। याचा सर्वस्वी नेते निर्णय जे आमचे नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, हे मिळून घेतात आणि तो त्यांचा निर्णय ते स्वतः जाहीर करतात। तो निर्णय जाहीर करायचा अधिकार सुद्धा आम्हाला नाही। याचा सर्व निर्णय मुख्यमंत्री साहेब घेतील, तो त्यांचा अधिकार आहे। त्याच्याबद्दल चर्चा आमच्यामध्ये तरी कुठे झालेली नाही। मनातलं म्हणजे वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आहे, त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही आहे। कारण पालकमंत्रीपद हे शिवसेनेकडे राहावं ही पूर्वीपासूनची मागणी आहे आणि म्हणूनच करता आजच्या उदय सामंतांकडं ते पद दिलेलं होतं। आता आमचा नंबर लागला तर ते आमच्याकडे येईल हे तुम्हाला खात्री दिसते। पालकमंत्री पदासाठी, बाकी गोष्टीसाठी नाही, पालकमंत्री पदासाठी आमचा विरोध राहील हे आजही आम्ही सांगतो। परंतु आम्ही आज एवढंच सांगू इच्छितो की सीएम डीसीएम या मंडळीने ते ठरवलेलं आहे, त्याच वेळेला आम्हाला शब्दही दिलेला आहे, त्यामुळे आजही ते त्या शब्दाला ठाम आहे, त्यामध्ये कुठेही त्याच्यामध्ये बदल नाही आहे। आणि कदाचित तटकरे साहेबांनी पण त्यांनाही ते कळलेलं आहे की हे पालकमंत्रीपद भरशेटला जाणं गरजेचं आहे, त्याची अपेक्षा आम्हाला आहे होईल ती नाही पडणार। आता काय पडायचं आहे? मुख्यमंत्री आपल्याकडे असल्यामुळे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस सोबत असल्यामुळे त्यावेळेची बाब वेगळी होती, आताची बाब वेगळी आहे। मगाशी आता जरी आमच्या मित्रांनी सांगितलं की अर्थ खात्याचा विषय जे तुम्ही आता मांडला, त्यावेळेला उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, आता शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत। त्यावेळेला फडणवीस साहेब आमच्या सोबत नव्हते, आता फडणवीस साहेब आमच्या सोबत आहेत। त्यामुळे कुठलं खातं कोणाला मिळालं तरी कंट्रोलिंग हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे आहेत राहतील, त्याबद्दल दुमत करण्याचं कारण नाही आहे हे तुम्हाला मी सांगतो। आता 100% असं अपेक्षा आहे की या 17 तारखेच्या अगोदर हे होणं अपेक्षित आहे, पण तसे तर आता अडथळे जर काही राहिले नाहीत, आम्हाला हे पुढं 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 का जात होतं त्याचं कारण हे 8 दिवसापूर्वीचं कळलं की अजितदादा आणि त्यांची सगळी टीम आली, त्याच्यामुळेच हे थांबलं होतं।
आम्ही ते स्वीकारलेलं आहे। आता तशी काय अडथळा राहिलेला वाटत नाहीये आणि काय जर असेल तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्हाला सांगतील। साधारण जो आता विस्तार होईल त्यामध्ये शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांना एकत्र करणार आहे का राष्ट्रवादीचा पण काही वाटा असणार आहे का? आता हे आम्ही लगेच आता सांगू नाही शकत, परंतु जी काय स्ट्रॅटेजी ठरलेली असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे फडणवीस साहेबांची, तर त्या अनुषंगाने जे काही निर्णय घेतील तो शिवसेना होईल। संभाजीनगर आणि रायगड हे नातं वेगळं आहे, माहिती आहे ना, दूर जाऊ नकोस। सात जुलाई 2023 को महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष की ओर से हमको एक नोटिस दी गई है, मुझे वो नोटिस अभी प्राप्त हुई है आज, और उसमें कहा गया है कि पहले जो नोटिस आपको दी थी वो 27 जून 2022 को, लेकिन कुछ लोग सुप्रीम कोर्ट में जाने की वजह से उन्होंने वो सुनवाई स्थगित रखी थी। अभी सुप्रीम कोर्ट का फैसला हो चुका है और उन्होंने कहा है कि ये निर्णय जो है इस सब अपात्र के बारे में ये विधानसभा अध्यक्ष लेंगे, और उन्होंने वो जो सब मैटर है वो विधानसभा अध्यक्ष के कोर्ट में। अभी अध्यक्ष ने कहा कि आप 7 दिन में इसका जवाब दें, अगर 7 दिन में अगर आप जवाब नहीं देते तो आपको कुछ बोलना ही नहीं, ये समझ के हम उसके ऊपर निर्णय लेंगे। उन्होंने जो कहा है, नोटिस जो दी है, वो हम लोग सभी विधानसभा के जो विधानसभा के जो भी सांसद ये विधायक जो है, ये नोटिस हमारे पार्टी के जो वकील है उनके पास देंगे, और सभी का एक कॉमन जवाब देने में जो वक्त लगता है इसके लिए पहली बार हम विधानसभा अध्यक्ष को भी कुछ समय मांगेंगे, और जब वो समय हमें देंगे, अगला समय जो देंगे उसके पहले हम नोटिस का जवाब उनके पास पहुंचाएंगे। सर, कुछ लोग दावा कर रहे हैं कि उन्होंने कोर्ट में गए इसलिए पूरा मामला स्पीड अप हुआ है, आप लोग के लिए झटका है। देखिए, वो लोग क्या कहते हैं इसके ऊपर कोई डिपेंड नहीं होता, ये लीगल प्रोसेस है, लीगल प्रोसेस की जवाब लीगल के तरीके से दी जाती है। विधानसभा अध्यक्ष ने यह नोटिस में स्पष्ट रूप से लिखा है कि सुप्रीम कोर्ट में याचिका जो पेंडिंग पड़ी थी उसकी वजह से हमने ये सुनवाई नहीं ली, अब हमें लेने में कोई दिक्कत नहीं है, इसलिए उन्होंने ये नोटिस निकाली। उनके जाने से, सुप्रीम कोर्ट में जाने से विधानसभा अध्यक्ष एकदम कुछ तो भी कर रहे हैं ऐसा कुछ नहीं है, नोटिस में उसका जिक्र किया है। तो ये सब चीजें जब प्रचार हो रहा था जब बताना चाहिए थे ना, हम लोगों को भी नहीं बताया। अब जो पार्टी के साथ अपन 25 साल यूटी में रहे, 25 साल के बाद अपन उसको नामर्द कैसे कह सकते, और ये भाषा इनके मुंह से शोभा नहीं देती। वो संजय राउत ही अच्छा बोल सकता है क्योंकि उसका मुंह सड़े हुआ है, वो कुछ भी बोल सकता है, इन्होंने बोलना जरूरी नहीं है, इनको बड़े अच्छा नेता की तरफ देखते हैं। मैं तो उनको विनती करूंगा कि ये ऐसी भाषा आप मत यूज करो, ठीक नहीं है ये लोग लगती है आपके मुंह से भाषा। बाला साहब का वारसा आपके साथ में, अरे हमें नहीं बताया ना, तो ये तो बात है ना, ये जाहिर सभा भी लेते हैं सब कुछ लेते हैं, और वो अगर 2.5 साल मांगने के भी थे तो शायद मेरे को लगता है लास्ट स्टेज पे उन्होंने ये बताया था कि 105 आमदार एमएलए हमारे हैं, आप पहले 2.5 साल हम लेते हैं, 2.5 साल आप लो, तो हम जीत पकड़ के बैठे, नहीं पहले हमारे कोई चाहिए, ऐसा नहीं होता। अपने 56 विधायक, उनके 105 विधायक, कहीं तो कॉम्प्रोमाइज करना पड़ता पॉलिटिक्स में। तुम्हारा तुम्हारी एक गलती आज पार्टी को कहां से कहां ले गई, तुमने राष्ट्रवादी कांग्रेस के साथ युती किए, सरकार स्थापित किया, और राष्ट्रवादी ने जो गेम खेला था कि तुम 5 साल के लिए मुख्यमंत्री बन जाओ,
तो इनको लगा ढाई साल से क्या हो रहा है, पांच साल मिल रहे ना, तो उसके लिए उन्होंने उनके साथ ईटी की, उनके साथ गए। परिणाम ये हुआ ना वो उनके रहे ना हम उनके रहे, मतलब अपना घर फोड़ने के लिए हम खुद ही जवाबदार रहे। तो इसलिए आप कोई भी सफाई दिए और लोग उसको मानेंगे ऐसा मुझे लगता नहीं। आज शाम में सीएम साहब से हम मिलने वाले हैं, कुछ लोगों को उन्होंने बुलाया है और उनसे दो तीन दिन पहले अजीत दादा रहो, देवेंद्र फडणवीस रहो, इनकी भी बैठक हो चुकी है, शायद एक दो दिन में विस्तार होगा ऐसी मुझे संभवता है। महाराष्ट्र में 36 जिले हैं, 36 जिले में अगर किधर उनको चांस है तो उधर का वो दे सकते हैं, लेकिन रायगढ़ का हम जो 6 विधायक है वो तो सबका और पूरे जनता का कहना है कि रायगढ़ का पालक मंत्री पद भरत शेट्टी। लेकिन सर अगर ऐसा संभव नहीं हो पाती कि पहले की स्थिति तब तो बदल बदल की अगर एनसीपी वित्त भी मांग रही है और रायगढ़ का मंत्री पालक मंत्री पद भी मांग रही की चर्चा है, आप लोग क्या कुर्बानी देने के तैयार है, समझौता करेंगे? अभी जितना दिया उतना बहुत बड़ा हो गया, अभी उतना कुर्बानी के लिए अभी खून बचाना है, तो सब हमारे जो लोग हैं उनका कहना है कि अभी जो है वो करना है, पालक मंत्री अपना के लेना है। देखिए मंत्री कर दिया, हम लोग ने स्थिति समझ लिया, लेकिन पालक मंत्री के लिए समझने की कोई बात नहीं और वो होएगा नहीं। आहिस्ते आहिस्ते मिलेगा ना, शादी होने के बाद जल्दी नहीं ना उसका मिलाप होता है, उसका कोई टाइम पीरियड होता है, कोई हिसाब से अमर हो जाए। आज संध्याकाळी ठरवू आम्ही, आता आम्ही दोघे जण आहेत ना, आम्ही दोघे त्या लाईनीमध्ये आहोत, जरा एक शर्यतीमध्ये आहोत आम्ही, आता आम्ही आज सांगितलंय म्हणजे असं मला खात्री वाटते एक दोन तीन दिवसामध्ये होणं अपेक्षित आहे आणि ते होईल। कोई इसका अगर नहीं भी होता है या होता भी उसके लिए हमारी कोई भूमिका नहीं है। एकनाथ शिंदे साहब जो भी निर्णय लेंगे वो हमें मान्य होगा, और आप ये अपने दिमाग में से भी निकाल लो कि हमारे में कोई नाराज है या तो कोई कुछ उठाव करेगा या तो कोई गलत स्टेटमेंट देगा, ऐसा कुछ भी होने वाला नहीं है। निर्णय लेने का जो अधिकार दिया है हम सब लोगों ने वो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब को दिया है, देवेंद्र फडणवीस साहब को दिया है, इसलिए उसका उनका जो भी निर्णय होगा वो जल्दी होगा इतना पक्का है, लेकिन उसके लिए और कुछ बातें करना ये हमारे लिए मुनासिब नहीं। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।